नमस्कार मित्रांनो, मी मनोज स्वागत करतो तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर संध्याकाळी जे 4 वाजले, 4:30, तर अद्विका मला त्रास देत होती, तर तिला घेऊन आता पार्कमध्ये आलो आहे। आता पार्कमध्ये आलो आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवूया इकडचे पार्क कसे असतात आणि किमोना प्ले एरिया, मुलांकरिता प्ले एरिया कसे असतात आणि कोणती कोणती खेळणी असतात मुलांकरिता, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे आज। तर मित्रांनो, हा गेटच्या बाहेरच त्या लोकांनी बोर्ड पण लावलेला आहे प्ले एरिया आणि कोणते कोणते इन्स्ट्रक्शन्स तुम्ही फॉलो करायचे ते देखील त्यांनी तिथे लावलेलं आहे। तर आता आपण गेटमधून आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हे मेज गेट आहे आणि मुलं इथे त्यांच्या ताकदीचा उपयोग करून वरपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतात। तर आता अद्विका लहान आहे तर मी जाऊ का, येतं का माझ्याबरोबर? लेट्स ट्राय। तर मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता एवढा हा एरिया तुम्ही सँडशीट बनवलेला आहे। तर इथे पूर्ण ही वाळू आहे, तर मुलांना इथे वाळू आणि पेबल्समध्ये खेळायला खूप मजा येते, त्याकरिता हा बनवलेला सँडपीट आहे। तर अद्विका तुम्ही पाहू शकता इथे चालू झालं तिचं। अरे बापरे, मित्रांनो इथे पण त्यांनी एज्युकेशनल पर्पज देखील ठेवलेला आहे, तुम्ही इथे पाहू शकता इथे बसून। लकड़ी की काठी, काठी पे घोड़ा, घोड़े की धूम पे जो मारा हथौड़ा। तो तुम्ही इथे पाहू शकता अद्विकाचा आवडता खेळणं स्विंग आहे, झोपाळ। प्रत्येक पार्क मध्ये ती स्विंग शोधत असते, कुठे तिला स्विंग दिसते आणि ती पहिला जाऊन स्विंग वरती बसते। तर तिचं सर्वात आवडतं असं हे खेळणं पार्क मधलं। गावी जाऊन घ्यायचो, झाडाला दोऱ्या लावून त्या झोपाळ्यावरती आम्ही आनंद घ्यायचो। तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता लहान मुलांच्या सायकल ठेवण्याकरता सायकल स्टँड इथे बनवलेला आहे आणि एक रियल रोडची प्रतिकृती इथे बनवलेली आहे। तुम्ही पाहू शकता की जर मुलं रोडवर गेली सायकल घेऊन तर कोणते कोणते सिग्नल्स असतात, काय बोर्ड असतात, हे सगळे इथे मुलांकरिता दिलेले आहेत। हे तुम्ही पाहू शकता, इथे झेब्रा क्रॉसिंग आहे, इथे तुम्ही पाहू शकता हे साईनबोर्ड्स आहेत। हे रियल रोडवरती कोणते कोणते साईनबोर्ड असतात हे सगळे तुम्ही इथे पाहू शकता। हा एक राउंड अबाउट आहे, इथे तुम्ही सिग्नलचं साइन पाहू शकता। तुम्ही इथे पाहू शकता रेड लाईट झालेली आहे, सायकलचं सिग्नल कसे चेंज होतात हे इथे दाखवलेलं आहे।
मुलांच्या एज्युकेशन पर्पजसाठी या ठिकाणी खूपच चांगलं असं हे ट्रॅक बनवलेलं आहे, जेणेकरून मुलांना अर्ली एजमध्येच कळेल की रोडचे नियम काय असतात आणि कसं रिॲक्ट व्हायचं असतं रोडवरती गेल्यानंतर. तर त्याकरिता हे ट्रॅक्स बनवलेले आहेत, आय मीन रोडची प्रतिकृती बनवलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता अद्विका मस्त अशी स्कूटर चालवते. तुम्ही इथे पाहू शकता 10 miles पर आरचा एक बोर्ड देखील लावलेला आहे, पुढे गिव्ह वेचं साईन आहे. तर एक रिअल सिनारिओ इथे रोडचा बनवलेला आहे, जेणेकरून मुलांना एक अंदाज येईल की रोडवरती गेल्यानंतर कसं त्यांना रिॲक्ट करायचं असतं. हे इथे तुम्ही मंकी वार पाहू शकता, पुढे देखील अजून एक आहे. हे इथे तुम्ही पाहू शकता जायंट स्विंग, आणि तिथे मागच्या साईडला एक तुम्ही पाहू शकता रोप आहे, रोप स्विंग आहे. तुम्ही इथे पाहू शकता इथे हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्स्टॅकल्स आहे जी मुलं इथे येऊन खेळतात आणि एन्जॉय करतात. हे ऑब्स्टॅकल पार कसे केले जातात आणि मुलं पडल्यानंतरच शिकतात. ॲक्च्युली मुलं, मी तर म्हणतो मुलांना थोडंसं पडून द्यावं. काही काही पालक एवढे कॉशियस असतात की मुलगा किंवा त्यांची मुलं जरा जरी पडली तरी ते लगेच पॅनिक होतात आणि त्यांना खूपच म्हणजे केअर करत असतात. म्हणजे ठीक आहे, केअर केलं पाहिजे, पण हे तुम्ही एक मस्त असं ऑब्स्टॅकल तुम्ही पाहू शकता. हे पूर्ण लाकडांचे बनवलेले आहेत, कुठेही मुलांना इजा होणार नाही याची त्यांनी दखल घेतलेली आहे. तर तुम्ही हे बघू शकता, जम्प टॅग पण आहे. तर मुलांची केअर केली पाहिजे, पण ठीक आहे, मुलगा पडला नाही, मुलं पडली नाही, झडली नाही, तर ती शिकणार कशी काय? त्यांना स्वतःलाच त्यांना पुढे प्रिपेअर होण्याकरता हे सगळं करावंच लागणार आहे. तर त्यांना पडू द्यावं, थोडंसं मातीमध्ये खेळू द्यावं, थोडंसं लागलं तरी काय हरकत नाही, त्यातूनच मुलं शिकतात आणि मोठी होतात. त्यामुळे मला असं वाटतं की जे पालक जास्त अति कॉशियस असतात त्यांच्या मुलांबद्दल, तर त्यांनी ते थोडंसं कुठेतरी कमी करून द्यावं आणि मुलांना फ्री खेळू द्यावं, मनसोक्त असं त्यांना त्यांच्या मनासारखं खेळू द्यावं. तुम्हाला एक आयडिया आली असेल की UK मध्ये जनरली प्ले एरिया कसे असतात, आणि हे तरी छोटंसं प्ले एरिया आहे, याच्यापेक्षा पण मोठे मोठे प्ले एरिया असतात जिथे खूप सारी साधनं असतात. पण आता कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला तिथे जायचं नाही, कारण की अशा मोठ्या प्ले एरियामध्ये खूप गर्दी असते आणि शक्यतो आम्ही टाळतो तिथे जाण्यासाठी. तर हे माझ्या घराजवळचंच प्ले एरिया आहे, अधिका येऊन इथे खूप एन्जॉय करते. तुम्ही मला देखील पाहिलं असेल की मी देखील तिच्याबरोबरच लहान झालो. आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो